डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623-2567-22। हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या विजयाच्या हॅट्रिकमुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेत भाजपाचं बळ वाढल्याचं पाहायला मिळत आहे। काल श्रीगोंदा शहरातील शनी चौक परिसरामध्ये आमदार बबनराव पाचपुते आणि युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाईचं वाटप केलं आणि विजयाचा जल्लोष केला। देशातील जनताही विकासाच्या पाठीशी खंबीर उभी असून हरियाणामध्ये मिळवलेल्या विजयानंतर महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं सरकार येऊन भाजप पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं विक्रम पाचपुते यांनी सांगितलंय। हरियाणामध्ये मिळालेला विजय हा तिसऱ्यांदा सरकार येताना हे सरकार परत येणार नाही असा फेक नॅरेटिव्ह जो विरोधी पक्षांनी राबवला होता आणि वेगवेगळ्या अफवा पसरवल्या होत्या या सर्व खोट्या ठरवत पाटील आणि नेत्यांनी जे परिश्रम घेतले त्यातून जो विजय मिळाला ह्याच विजयाची नांदी आम्ही यापुढे श्रीगोंदा आणि महाराष्ट्रासाठी राबवणार आहोत आणि त्याच पॅटर्नवर महाराष्ट्राची पुढील इलेक्शन होतील आणि आम्हाला नक्कीच विजय मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते। देशाचे नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती परत एकदा शिक्का उमटून, मोहर उमटून हरियाणा राज्यामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचं जसं जे घवघव यश आपल्या भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे त्या सगळ्याचं श्रेय आदरणीय देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब यांना जातं आणि भारतातल्या जनतेने ठरवून घेतलेलं आहे की हा देश हे भारतीय राज्यघटनेनुसार ज्या ज्या बाबतीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे निर्णय घेतलेत त्या निर्णयावरती भारत देश आणि भारतातली जनता निश्चितच त्याच्यावरती शिक्कामोर्तब करत आहे। हाच निकाल महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपल्या येत्या विधानसभेमध्ये दिसल अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टी श्रीगोंदाच्या वतीने आज शनी चौकामध्ये आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे आणि कारणही तेवढं महत्त्वाचं होतं कारण भारतीय जनता पार्टीने हरियाणामध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातनं वाटचाल सुरू केलेली आहे। तसं पाहिलं तर विरोधी पक्षाने म्हणा त्यातल्या त्यात काँग्रेसने हा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता की परत भारतीय जनता पार्टी सत्तेवर येऊ शकत नाही आणि एक्झिट पोलचे निकाल जर आपण पाहिले एक्झिट पोलमध्ये जे काही अंदाज लावले गेले होते आणि जे निकाल लागले याच्यामध्ये जे तफावत होते त्याचं कारण एकच आहे भारतीय जनता पार्टी ही प्रसिद्धीमध्ये आता सध्या काम करत नाही ते काम करते बूथ लेवलवरती आणि जमिनीवर राहून आमचे सर्व कार्यकर्ते काम करतात त्यामुळे हा निकाल आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचा होता। या निकालाने एक सिद्ध केलेलं आहे की भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती आजही जनतेचा विश्वास आहे कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे आणि याच विश्वासाला सार्थ करत उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून सरकार स्थापन होईल या आशेने अपेक्षेने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे आणि त्याच उत्साहाने प्रत्येकजण आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये कामाला लागलेला आहे। भाजपा कार्यकर्त्यांनी हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात लागू होऊन श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये देखील भाजपाचाच आमदार होईल असा विश्वास व्यक्त केला। गणेश कवीटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 81 08 17 63 65।